दर्शन नमस्कार, खुली चर्चा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। खुली चर्चा या कार्यक्रमामध्ये आज आपण विशेष निमंत्रित केले नगरसेवक देवेंद्र कोठे यांना। खरं तर आपण नगरसेवक लोकप्रतिनिधी असा जर एकंदरीत विचार केला तर डोळ्यासमोर येतं ते राजकारण। एखाद्या प्रभागामधली ती सगळी कामं येतात, त्याचप्रमाणे एक पक्षाचं कार्य आपल्या डोळ्यासमोर येतं। अर्थात आपल्याकडे एक राजकारणामध्ये अशी बोलायची पद्धत आहे की इतके टक्के राजकारण आणि इतके टक्के समाजकारण, म्हणजे राजकारण केवळ निवडणुकीपुरतं आणि मग मात्र समाजकारण, असा एक शब्दप्रयोग आपल्याकडे वापरला जातो। पण प्रत्यक्षामध्ये असं होत नाही, केवळ आणि केवळ राजकारण चालतं। पण राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण कसं करायचं, सामाजिक कार्याचा एक डोंगर कसा उभा करायचा, तर ही सगळी कार्यपद्धती आपल्याला नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्या रूपाने आपल्या समोर येते। यामध्ये आपल्याला दिसून येतं की स्वर्गीय विष्णुपंत कोठे आत्मतृप्ती योजना, की जे आमचे निराधार आहेत त्यांना अगदी जेवणाचा डबा पुरवणं असेल, त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करणं हा भाग आला, किंवा रक्तदानासारखं काम आलं, ही सगळी सामाजिक कार्य आणि याचबरोबर शेवटी एक नगरसेवक म्हणून जे प्रभागाचं कर्तव्य आहे ते देखील चोखपणे पार पाडताना आपला प्रभाग मॉडेल प्रभाग असा देखील त्यांनी एक जी परिस्थिती आहे तर ती आपल्यासमोर दाखवून दिली। अर्थात जे कर्तव्य नगरसेवक म्हणून आहे ते प्रभावीपणे त्यांनी पार पाडलंच आहे। आणि दुसऱ्या बाजूला जो सामाजिक कार्याचा भाग आहे त्याच्यावरती आज आपण विशेष चर्चा करणार आहोत। कोठेसाहेब, आपलं स्वागत या खुली चर्चा कार्यक्रमामध्ये। आणि आपण सुरुवातीला म्हटलं की सामाजिक कार्य, तर या सामाजिक कार्याची आपल्याला सुरुवात होताना आपल्याला दिसतं की बरेच आपण बघतो की सामाजिक कार्याची सुरुवात होते, पण याचबरोबर जो सगळ्यात ठळक मुद्दा होता तो होता की स्वर्गीय विष्णुपंत कोठे आत्मतृप्ती योजना, की खरोखरच ती एक परिणामकारक आपल्यासमोर दिसते आहे। जे आमचे निराधार आहेत त्यांच्यापर्यंत दोन वेळचं जेवण पुरवलं जातं, ही एक संकल्पना कशी समोर आली आणि आज त्याच्यामध्ये यश कितपत मिळतं? माझ्यावरती माझ्या लहानपणापासूनच स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांचे संस्कार झालेले आहेत। माझ्या वडिलांचं कमी वयात निधन झाल्यामुळं अगदी मी 7 वर्षाचा असताना आजोबांच्या सहवासात मी वाढलो आहे, त्यामुळं त्यांनी माझ्या बालपणापासूनच त्यांचा विष्णुपंत कोठे साहेबांचं जो बालपण आहे तो अत्यंत गरिबीतनं गेलेला आहे। तसंच माझ्या वडिलांचाही जुनी मिलचा इथला जो तो सगळा संघर्षमय प्रवास होता, त्यांनी वेळोवेळी सगळं त्यांचा जीवन प्रवास आमच्यासमोर सांगितल्यामुळे ते आमच्या मनावरती बिंबलं होतं संस्कार, की आपण आज लोकांची कामं करणं, समाजसेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे। आणि त्याच परिणाम माझ्या या जीवनात झाला आणि तात्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी वडिलांची जे काही अपूर्ण राहिलेलं स्वप्न होतं ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली। या माध्यमातून सामाजिक कार्य असेल, शैक्षणिक कार्य असेल, आध्यात्मिक कार्य असेल, धार्मिक कार्य असेल, ह्या सगळ्या गोष्टी मी तात्यांच्या संस्कारातनं व मार्गदर्शनातनं करायचा प्रयत्न केला। तात्यांच्या निधनानंतरनं तात्या हयात असताना नेहमी सांगायचे की अन्नदान हे खूप श्रेष्ठ दान आहे आणि समाजातले असे काही लोक अन्नापासून वंचित असतात ज्यांना त्यांच्या कुटुंबातील कोणी पुत्र किंवा मुलगी कन्या वगैरे नसते आणि अशा लोकांना भिक्षाही मागता येत नाही आणि त्या लोकांचे जेवणावाचून हाल होत असतात। आणि अशा वेळीस माझ्यासमोर आपले लोकमंगलचे सुभाष बापू देशमुख यांची ती लोकमंगल अन्नपूर्ण योजना आहे, ती एक प्रेरणा म्हणून माझ्यासमोर आली। आणि मला असं मनात वाटलं की त्यांच्याकडनंही आपण काहीतरी आदर्श करून प्रत्येकाने त्यांच्यावरतीच अवलंबून राहता, आपणही पुढाकार घेऊन अशा पद्धतीने जर योजना केली तर आपण फुलने फुळाची पाकळी म्हणून आपण सुद्धा गरजूंपर्यंत पोहोचू शकतो। आणि त्याच माध्यमातून 10 ऑगस्ट 2019 रोजी विष्णुपंत कोठे आत्मतृप्ती योजनेला आम्ही सुरुवात केली। आज या योजनेला 2 वर्ष पूर्ण होत आहेत आणि शहरातील जवळपास 81 लोकांना घरपोच जेवणाचा डबा आम्ही देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे, ज्यामध्ये 3 चपाती असतील, भाजी भात आमटी आहे, हे घरपोच दिलं जातं। म्हणजे आता मागच्या वर्षी कोविडचा काळ होता, कडक लॉकडाऊन होतं, कोरोनाच्या काळात सुद्धा सेवा सुरूच होती, ऊन पाऊस वारा कशाचीही पर्वा न करता आमचे संस्थेचे प्रतिनिधी त्या गरजूंपर्यंत डबा पोहोचवतात आणि याचं या कार्याचं आम्हाला निश्चितच समाधान आहे। तुकडे याचं एक नियोजन कशा पद्धतीचं होतं, कारण आपण बघतो की ही सोपी गोष्ट नाही की शहरातल्या, आता आपण म्हणतो की जवळपास 81 जण आहेत की ज्यांच्यापर्यंत आपण 2 वेळचं जेवण पुरवतो, पण शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये असतील, एक नियोजनाच्या पाठीमागचं कशा पद्धतीचं असतं, म्हणजे हे जे आहे ते सहज सोपं नाही आहे असं दिसून येतं आपल्याला?
हे 81 डबे आपल्याला सर्व तुम्ही म्हणल्यासारखं म्हणताय की हे पूर्ण तितकं सोपं नाही. स्वयंपाक 5000 लोकांचा आपण एका जागेवरती करू शकतो, परंतु 81 लोकांना दररोजचा डबा पोचवायचा आहे. मग त्यात कुठलंही आपल्या घरात सुखाचा सण असू दे किंवा दुःखाचा प्रसंग असू दे, आपण इथं सुट्टीचं कारण सांगू शकत नाही. लोक आशेने आपल्या डब्याची वाट पाहत असतात आणि आत्मतृप्ती योजनेचे आमचे सर्व प्रतिनिधी एकही दिवस त्यांनी सुट्टी घेतलेली नाही आहे. त्यांनी व्यवस्थित आपलं कार्य पार पाडतात आणि लोकांपर्यंत डबा पोचवतात. 81 निराधार जे आहेत तर त्यांच्यापर्यंत आत्मतृप्ती योजनेअंतर्गत आज अगदी 2 वेळचं जेवण विष्णुपंत कोठे आत्मतृप्ती योजनेतून पुरवलं जातं. एक नगरसेवक म्हणून कार्य करत असताना हे जे टायमिंग आहे हे कशा पद्धतीनं शेवटी साधलं जातं, कारण शेवटी याच्यासाठी सुद्धा वेळ देणं फार महत्त्वाचा भाग येतो आणि तसं पाहिलं तरी उच्च काम आहे आणि प्रभागातली जर आपण कामे पाहिली तर त्यातून तसं काय सुटकारण असतो. कशा पद्धतीचं हे नियोजन केलं जातं याच्या? खरं आहे साहेब, अगदी योग्य बाब आहे. राजकारणात कुठल्याही वेळेचं बंधन नसतं, आम्हाला टाईम लिमिट नसतं, आम्हाला कायम लोकांची सेवा करावी लागते. आणि अशात सुद्धा आत्मतृप्ती योजनेसाठी मी माझं स्वतःचं विशेष वेळ दिलेला आहे. आपण पाहतोय की सोशल मीडियावरती रोजचा त्या आत्मतृप्तीतल्या लोकांना बनवला जाणारा डब्यांचा जो काही मेन्यू असेल, तिथे येणाऱ्या लोकांचं योगदान असेल, हे स्वतः मी जातीने लक्ष ठेवून माझ्या सोशल मीडियामधनं अपडेट घेत असतो आणि ते लोकांपर्यंत पोचवत असतो. देणारा समाज आहे आणि घेणारासुद्धा समाज आहे, ह्या दोघांचा मधला दुवा म्हणून विष्णुपंत कोठे आत्मतृप्ती योजनेची आम्ही सर्व टीम काम करतो. आणि यात विश्वासार्हता आणि पारदर्शकता आम्ही जपली पाहिजे आणि ती आम्ही जपण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि त्यातूनच ही संख्या वाढत चालली आहे. आज लोकांना वाटतं आहे की हे लोक चांगलं काम करत आहेत, म्हणून लोक आज त्यांचे वाढदिवस असतील, कुटुंबातील एखादा पुण्यतिथीसारखा दिवस असेल, अशा दिवशी ते त्या ठिकाणी येऊन योगदान, मग आर्थिक स्वरूपात असेल किंवा धान्य स्वरूपात असेल, ते त्या ठिकाणी देतात आणि आम्ही ते ह्या निराधार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. धीरेंद्र, हे जे आहे आत्ता तुम्ही म्हटलं की लोकांचा देखील सहभाग आहे, हा सहभाग आज कशा पद्धतीने वाढतोय? म्हणजे देणे जे देणाऱ्यांचे हात वाढत आहेत तर ते कशा प्रकारचा तो एक प्रतिसाद आहे? मी सांगितल्यासारखं सर, पारदर्शकता लोकांना ज्यावेळेस दिसून यायला लागली की स्वतः जे माझ्या मी व्हॉट्सअपच्या स्टेटसवरती रोजच्या रोज अपडेट करतो की कशा पद्धतीने ही योजना सुरू आहे आणि त्यातनं लोकांना पाहून लोक उत्सुकतेपोटी विचारतात की नेमकं काय आहे. मग आम्ही त्यांना सगळ्या गोष्टी समजावून सांगतो की हा डबा नेमका शहरातल्या एका विशिष्ट भागात न जाता तो वेगवेगळ्या भागात जातो आणि ज्यांच्या मागे कोणी नाहीत किंवा जे अपंग आहेत, जे मेस वगैरे अशा स्वरूपाचा आर्थिक भार सोसू शकत नाहीत, अशा लोकांसाठी ही योजना आहे. आणि हे सांगितल्यानंतर लोकांना त्यात निश्चितच ह्या योजनेचं कौतुक वाटतं. मग ते त्यांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचं वाढदिवस वगैरे अशा दिनी आवर्जून त्या ठिकाणी येऊन योगदान देतात. अन्नपूर्णा मातेची त्या ठिकाणी दैनंदिन प्रतिमा पूजन होते, नैवेद्य दाखवलं जातो आणि त्यात ते सहभाग घेऊन त्यांना एक आनंद होतं. आणि हे देणगीदार आवर्जून सांगतात की इतक्या चांगल्या कामात तुम्ही आम्हाला सहभाग करून घेतलाय, त्याचा आम्हाला विशेष आनंद आहे करून. म्हणजे आम्ही आमच्या धावपळीच्या जीवनात काही पुण्यकर्म आमच्या हातनं होत नसेल, परंतु अशा व्यासपीठातनं अशा संधीतनं आपण आम्हाला सहभागी करून घेत आहे, त्याबद्दल ते आम्हाला आवर्जून आभार मानतात. नाही, आपण बघतोय हे आता शेवटी हे 81 झाले, हे टप्प्याटप्प्यातून 81 झाले. आता ह्याची अधिक व्यापकता वाढवण्यासाठी एक आणखीन पुढचा मानस ज्याला म्हणावं तर एक याबाबत कशा प्रकारचा विचार आहे? सर, आता उद्याच्या 10 ऑगस्टला आम्ही हे 81 डबे जवळपास 101 लोकांपर्यंत आम्ही सुरू करत आहोत. हे काम करत असताना संस्थेची तितकीच जबाबदारी आहे की हे गरजू लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, कारण का अर्ज येताना सगळ्यांचेच येतात, परंतु तो खराच गरजू आहे का हे पाहण्याचं काम सुद्धा आमच्या संस्थेचं आहे. आमचे प्रतिनिधी त्या निराधार व्यक्तींपर्यंत जातात ज्यांचे अर्ज आमच्यापर्यंत आलेले असतात आणि आमचा गुप्त सर्वे होतो की खरंच या लोकांना गरज आहे का, यांना कुठल्या प्रकारचे आर्थिक उत्पन्न आहेत का, याची सहानिशा झाल्यानंतरच त्या लोकांना डबा सुरू झाल्यानंतर गरजोपर्यंत पोहोचणं आमचं काम आहे. एखादा डबा चुकीच्या व्यक्तीला जर गेला तर एखाद्या गरजू व्यक्तीचा घास आपण काढून घेतल्यासारखं सुद्धा होतं, म्हणून आम्ही ती पूर्णपणे खात्री करूनच तो डबा सुरू करतो. निश्चितच हे एक कौतुकास्पद असं कार्य ज्याला म्हणावं की आपण निराधार आहेत, ज्यांच्या पाठीशी कोणीच नाही आहे, तर ज्यांना अगदी 2 वेळच्या जेवणाची 1 वेळच्या जेवणाची आपण असं म्हणत की भ्रांत आहेत, इथपर्यंत त्यांच्या पोटात अन्नाचा घास भरवणं हे एक मोठं कार्य आज नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून होतं. ज्यावर आपण म्हटलं की सुरुवातीला जे देवेंद्र कोठे यांचं नगरसेवक म्हणून कार्य आपल्या समोर असेल पण त्याचबरोबर जे सामाजिक कार्य त्याविषयी आज आपण विशेष चर्चा करतो आहे. यामध्ये आपण पाहिलं की आत्मतृप्ती योजना असेल किंवा रक्तदानासारखं एक अभियान असेल, सामाजिक उपक्रम असतील, याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा की कोरोना काळामध्ये आपण पाहतो की एक मोठ्या प्रकारे योगदान
देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून समाजाप्रती दिलं गेलं आणि त्याचं आपण पाहतो की अगदी जिल्हाधिकारी असतील किंवा आमचे राज्यस्तरावरचे लोकप्रतिनिधी असतील त्यांनी देखील या सगळ्या उपक्रमाचं विशेष कौतुक केलं होतं. कोरोनाच्या मुद्द्यावरती आपण येतोच आहे, पण तत्पूर्वी एक आहे की स्वर्गीय राजेश कोठे यांच्या एका जयंतीचं औचित्य साधून रक्तदानासारखा एक उपक्रम घेतला गेला आणि जवळपास एक 450 लोकांनी मला वाटतं की रक्तदान त्यामध्ये केलं, मोठ्या प्रमाणात रक्तदान झालं आणि याचबरोबर अनेक उपक्रम राबवले जातात. तत्पूर्वी मला असं विचारते, जी सुरुवात तुमची झाली ती महेश अण्णा कोठे यूथ फाउंडेशन मला वाटतं नाव, तर या माध्यमातून एक सुरुवात झाली सामाजिक कार्याची, या सामाजिक कार्याकडं वळण्याचा एक जो विचार आहे तो कशा पद्धतीने आला, की सुरुवातीला असा काही विचार केला नव्हता का की राजकारणात आपल्याला यायचं आहे की समाजकारण नेमकं? मी सांगितल्यासारखंच की कुटुंब तात्या असतील किंवा अण्णा असतील हे राजकारणात होते, परंतु वडिलांचं जे कार्य अपूर्ण होतं ते पूर्ण करण्यासाठी मी महेश कोठे यूथ फाउंडेशनची स्थापना केली. सुरुवातीला आपण शहरातील अनेक बेरोजगार युवकांना खाद्यपदार्थांच्या गाड्या वगैरे दिला आणि त्यातनं रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. महिलांसाठी शिलाई मशीन असेल असे उपक्रम आपण त्या ठिकाणी घेतले आणि ज्या ज्या प्रसंगाला ज्या गोष्टी समाजकारणात किंवा सामाजिक कार्यात गरजेच्या होत्या त्या आपण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला. मग शहरातील गणेशोत्सव मंडळांना गणेशमूर्ती देण्याचं काम असेल असे विधायक कार्य आपण सातत्याने करण्याचा प्रयत्न केला. विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वर्गीय तात्यासाहेबांच्या जयंतीला 2055 लोकांचं रक्तदान असेल किंवा तात्यांच्या नंतरनं 1143 लोकांचं रक्तदान झालं, त्याच्यानंतरनं 1173 लोकांचं रक्तदान झालं, असं एक विक्रमी रक्तदान आपलं आपण सोलापुरात घेऊन त्या ठिकाणी आपलं सामाजिक कर्तव्य पार केलेलं आहे. कालच्या 14 जुलैला वडिलांच्या जयंतीदिनी दैनिक लोकमतनी जे आव्हान केलं होतं त्याला प्रतिसाद म्हणून आपण जे रक्तदान शिबिर घेतलं, अगदी कोविडच्या काळातसुद्धा अनेकांनी वॅक्सिनेशन लस घेतलेलं आहे अशा काळातसुद्धा 411 असं लोकमतचं विक्रमी रक्तदान आपल्या राजेश अण्णा कोठे गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून झालेलं आहे. लोकांवरचा हा कोठे कुटुंबियांवरती व स्वर्गीय तात्यासाहेबांवरती जो विश्वास आहे त्या प्रेमापोटीच लोक या ठिकाणी सहभाग होतात आणि तो विश्वास जपण्याचा मी आगामी काळात सुद्धा प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहील. देवेंद्र कोठे हे नगरसेवक म्हणून युवा नेतृत्व आपल्या समोर येतच आहे, पण त्याचबरोबर जे जे म्हणून काही उपक्रम राबवले जातात त्यातून असं दिसून येतं की कुठंतरी युवकांना कार्यक्रम देणं, युवकांच्या हाताला काम देणं अशा प्रकारचा एक विचार त्यांच्या कार्यातून दिसून येतो. दादा, युवकच आपल्या डोळ्यासमोर आहे का जे तुमचं कार्य आपल्याला दिसून येतं? मग यामध्ये आपण रक्तदान असेल किंवा कोरोना काळातलं काम असेल तुमचं किंवा आपण अन्य म्हणू की जे उपक्रम राबवले जातात त्यामधून युवकच तुमच्या हाताशी असतो, हे डोळ्यासमोर युवक वर्गच आहे का? तसं नाही सर, युवक मी स्वतः एक युवक असल्यामुळे युवक वर्ग माझ्याशी जोडला गेलेला आहे निराधार योजनेच्या माध्यमातून. त्याच्या पाठीमागची जी भूमिका तुमची आहे की युवकांच्या हाताला काम मिळावं अशा पद्धतीने. युवक हा देशाचं भवितव्य आहे, युवकांच्या हातांना काम दिलं पाहिजे. युवक जर योग्य दिशेला लागला तरच देशाचं भवितव्य चांगलं घडू शकतो आणि प्राधान्याने कल त्याच्याकडचं आहे. महिलांना रोजगार देण्यासाठी सुद्धा आपण मी सांगितल्यासारखं शिलाई मशीन वगैरे आपण उपक्रम घेतलेले आहेत. आता निराधार योजनेच्या माध्यमातून वयस्कर लोकांसाठी आपण काम करतोय. समाजातील प्रत्येक वयातील घटकांसाठी आपण आपलं सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्यासारखे जे काही समाजातले बुद्धिजीवी लोक आहेत त्यांच्याकडनं त्यांचा काही अनुभव असल्यानंतर आपल्याला निरोप येतो की आपण समाजातल्या लोकांसाठी हे उपक्रम केलं तर मदत होऊ शकते अशा सूचनेचं सुद्धा आपण निश्चितच स्वागत करून त्या त्या प्रसंगाने आपण आपलं सामाजिक कार्य करत असतोय. नगरसेवक असूनही सामाजिक कार्यामध्ये रमणारे नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्याशी आपण खुली चर्चा कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधतो आहोत. देवेंद्र दादा, आत्ताच आपण म्हटलं की नगरसेवक असून देखील समाजकार्यात रमणारे देवेंद्र कोठे, राजकारणातून समाजकारण करणं आज कितपत कशा पद्धतीनं हे शक्य आहे किंवा हे काही आव्हानात्मक काम वाटतं का? तारेवरची कसरत किंवा राजकारणात आपण आहोत त्याचा फायदा या समाजकारणात तुम्हाला होतोय का? राजकारण आणि समाजकारण दोन्ही एकाच वेळी करणं ही तारेवरची कसरत आहे, परंतु माझा कल राजकारणापेक्षा समाजकारणाकडे जास्त आहे त्यामुळे मी प्राधान्य समाजकारणाला दिलेलं आहे. राजकारण करण्याचा प्रसंग मला वाटतं माझ्या अशा व्यक्तीच्या बाबतीत मला आवश्यकता वाटत नाही. लोक माझं सामाजिक नगरसेवक म्हटल्यानंतर सभागृहात आवाज उठवून आलं, आपण बघतो की बऱ्याच वेळेला तुमचं एक आक्रमक पवित्र पण आपण पाहिला, तर ती एक भूमिका आणि समाजकार्यातली भूमिका. सभागृहात प्रत्येक विषयावर कधीच बोलत नाही, ज्या विषयावरती माझं नॉलेज आहे ज्या विषय मला आवाज उठवणं गरजेचं वाटतं इथं कुठेतरी अन्याय होतोय सोलापूरकरांवरती असं वाटतं त्यावेळेस मग मी
कुठल्याही पक्षाच्या चौकटीत न राहता मी वेळप्रसंगी माझा त्या ठिकाणी आवाज उठवतो, माझी भूमिका त्या ठिकाणी मांडत असतो. आणि ती आपण पाहिलं की अनेक वेळा सर्व प्रसारमाध्यम असतील किंवा सोलापूरकरांनाही ती पटलेली आहे. करून आपण एक चर्चा करत असताना आणखीन एक मुद्दा त्यामध्ये राहिला की शैक्षणिक संस्थांमध्ये देखील एक आपल्या कुटुंबियांचं एक मोठं योगदान आहे. अनेक आपल्या शैक्षणिक संस्था आहेत तर त्यातून देखील आपण बघतो की गरीब आणि गरजू मुलांसाठी म्हणून शिक्षणाची सोय आणि ती सुद्धा आपण पाहतो की इंग्रजी माध्यमांच्या शाळा त्यांच्यासाठी उपलब्ध करून देणं, तर हे एक मोठं कार्य कशा पद्धतीचं हाती घेण्यात आलं. स्वर्गीय तात्यांनी यापूर्वीच संभाजीराव शिंदे विद्या मंदिर असेल किंवा माझ्या वडिलांच्या नावाने राज मेमोरियल इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून मुरारजी पेठ असेल किंवा विडी घरकुल भाग असेल या भागातील गिरणी कामगार असतील, वस्त्रोद्योग कामगारांच्या व सामान्य कुटुंबातील लोकांना इंग्रजी माध्यमाचं शिक्षण देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. शहरातील सर्वात कमी फी घेणाऱ्या माफक फी असणाऱ्या ह्या संस्था आहेत. आणि तात्यांच्या नंतरनं मी विष्णुपंत कोठे मेमोरियल इंग्लिश स्कूल म्हणून 70 फूट रोडला एक नवीन शाळा त्या ठिकाणी त्यांच्या नावाने सुरू केलेली आहे. आता त्या शाळेच्या माध्यमातून सुद्धा निलमनगर परिसर 70 फूट सारख्या भागामध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा ही संकल्पना डोळ्यासमोर कशा पद्धतीने आली, म्हणजे मी या पाठीमागचा एक उद्देश काय होता? मी सांगितल्यासारखं सर समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. आणि 70 फूट रोड निलमनगर परिसर जो आहे हा पूर्णपणे कष्टकरी कामगारांचा वर्ग आहे आणि अशा लोकांमध्ये सुद्धा आपण इंग्रजी माध्यमाचं शिक्षण दिलं पाहिजे. आणि मी या ठिकाणी अभिमानाने सांगू शकतो की ज्यावेळेस 2019 ती शाळा चालू केली तिथं साहेब ती स्वयंवार्थसहाय्य शाळा आहे, म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचं शासनाकडनं अनुदान मिळत नाही. तिथं वर्षाला फक्त 7,000 रुपये फी आहे, म्हणजे त्यावेळेस आजूबाजूच्या शाळेमध्ये जवळपास 15,000-20,000 शिक्षण सगळं महाग झालं अशा पद्धतीने फीज होती. परंतु आपण तात्यांची स्मृती जपतोय आणि ते करताना केवळ फी कमी घेऊन चालणार नाही तर उत्तम दर्जाचं शिक्षण सुद्धा आपण दिलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी एक चांगली वस्तू मॉडेल स्कूल आपण त्या ठिकाणी तयार केलेली आहे. पहिल्याच वर्षी 450 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला सर करून आणि ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. आणि एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते की त्या शाळेत ज्या गुणवत्ता ज्या सुविधा दिल्या गेलेल्या आहेत त्यामुळं अगदी कारखान्याचा मालक आणि त्या मालकांचा कुटुंबातील एक मुलगा सुद्धा तो त्या शाळेत शिकतोय आणि एखाद्या कारखान्यातला जॉबर असेल तर त्याचा सुद्धा मुलगा त्या शाळेमध्ये शिकतोय. म्हणजे एकाला फी कमी आहे परवडतंय म्हणून त्यांनी इंग्रजीमध्ये घातलेलं आहे तर मालकाला इतक्या कमी फीमध्ये इतक्या चांगल्या पद्धतीचं शिक्षण या ठिकाणी दिलं जात आहे म्हणून त्यांनी त्यांच्या पाल्यांना त्या शाळेमध्ये प्रवेश घेतलेला आहे. आणि हे दोन्ही घटक एकाच ठिकाणी एकत्रित येऊन शिकत आहेत आणि त्याचं ज्ञान देण्याचं काम संस्थेच्या माध्यमातून होत आहे याचं आम्हाला समाधान आहे करून. आणि याबरोबर प्रश्न असा विचारा शेवटी हे जे सामाजिक कार्य त्याच्याविषयी तुम्ही जे भरभरून बोलताय, एक नगरसेवक म्हणून काम करताना समाधान मिळतंय की हे जे सामाजिक कार्य हातात घेतलेलं आहे तर त्याचं तुम्हाला समाधान वाटतं जास्त? दोन्हीचंही समाधान आहे सर, दोन्हीच्या कामातलं आनंद आहे. नगरसेवक म्हणून सुद्धा माझ्या ज्या काही जबाबदारी आहेत त्या मी पूर्ण करण्याचा आजपर्यंत प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. नगरसेवक म्हटल्यानंतर अगदी सकाळपासून तुम्हाला फोन सुरू असतात, रात्री बंद, रात्री शहरातल्या समस्या काय कमी नाही, त्या रात्रीही बंद होत नाहीत. म्हणजे मी सांगितल्यासारखं राजकारण्यांना कुठल्याही वेळेचं बंधन असतं, 24 तास फोन चालू राहिला की फोन यायचं तो येणारच. आणि मी सर माझ्या बाबतीतली एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो की मी 2012 सोशल मीडियावरती सक्रिय, आज माझा प्रभाग आपण ज्याप्रमाणे उल्लेख केला की मॉडेल दिशेने वाटचाल करतोय, माझ्या प्रभागातल्या 3,500 लोकांना माझे दैनंदिन मेसेज जातात व्हॉट्सअप थ्रू थेट माझ्या मोबाईलवरनं जे माझ्याकडनं ऑपरेट होतात की प्रभागात पाणी कधी येणार आहे, प्रभागातला पाणीचा दिवस पुढे गेला आहे का, किंवा ज्या काय लोकांच्या देखभाल दुरुस्तीचे तक्रारी आहेत. तर एक व्हॉट्सअप मेसेज मला आला की तो 24 तासात किंवा 48 तासात त्या देखभाल दुरुस्तीचे काम करण्याचं मी व माझी टीम प्रयत्न करत असते. त्यामुळे तिथं कुठेही आम्हाला टाईम लिमिटेशन्स नाहीत, मोबाईल ऑन केला की तक्रारीचे SMS यायला सुरू होतात आणि आम्ही ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. निश्चितच हे जे कार्य आहे ते संपर्कासाठी अतिशय प्रभावी अशा माध्यम सोशल मीडियाचा वापर देखील आपण कशा पद्धतीने करतो त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. यावर आपण पाहिलं की तुमच्या कार्यामधून नेहमीच असा युवक जो आहे तो समोर राहिला आणि तो विधायक मार्गाने त्याच्या आयुष्यात चालला पाहिजे असे तुमचे सगळे प्रयत्न आहेत. एक सोलापूरचा आपण जर विचार केला तर सोलापूरकडं पाहण्याचा एक दृष्टिकोन किंवा सोलापूरचा विकास तुम्ही कशा दृष्टीने बघता जेव्हा विकासाचे मुद्दे येतात सोलापूरच्या बाबतीत, काय घडायला पाहिजे आमच्या सोलापूर शहरासाठी जेणेकरून आमचा युवक जो आहे तो सोलापूर सोडून बाहेर जाणार नाही? जेव्हा जेव्हा हे सगळे मुद्दे समोर येतात एक नगरसेवक म्हणून कशा भूमिकेतून तुम्ही आज सगळीकडे पाहताय?
सर आणि मूळ कमतरता ज्याला म्हणावी सोलापुरात ती कुठली अशी आपण म्हणायचो? आपण बोलल्याप्रमाणे की जो इथला तरुण इथं शिकतोय पण तो त्याला आपल्या कुटुंबाला सोडून बाहेर जावं लागतं यासाठी सर्वच लोकप्रतिनिधी केवळ नगरसेवक म्हणून आम्हीच नाही तर आमदार असतील खासदार असतील यांनी प्रयत्न करून सोलापूरच्या युवकांना सोलापुरात कशा पद्धतीने काम मिळेल यासाठी त्यांनी सगळ्यांनी प्रयत्न केलं पाहिजे. लोकप्रतिनिधी म्हणून आमचं कर्तव्य की लोकांच्या मनात काय लोकांना काय हवं ते आम्ही समजून घेऊन ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न केलं पाहिजे आणि यासाठी सर्व पक्षीय लोकांनी एकत्रित आलं पाहिजे. कुठल्याही निवडणुकीचं किंवा राजकारणाचं यामध्ये दुजाभाव न ठेवता एकत्रितून विकास केला तर निश्चितच सोलापुरातली परिस्थिती बदलेल. अजूनही उशीर झाला नाही असं मला वाटतं. नाही उशीर आणखीन झाला नाही पण जी गरज आहे सोलापुरात ती कोणती वाटते की जेव्हा आपण पाहतो की हा आमचा युवा वर्ग सोलापूर सोडतो बाहेर जातो इथली मुख्य जी गरज आहे प्रत्येक रोजगारच मुळात आहे मग तो आय टी क्षेत्रातला असू दे किंवा वेगवेगळ्या फील्डमधला असू दे. एखादा इंजिनियर झाला तर त्याला या ठिकाणी सोलापुरात स्कोप नाही आहे त्याला बाहेर जावं लागतं. प्रत्येक क्षेत्रात असा प्रॉब्लेम आहे सर. बाजारपेठमध्ये टुरिझम आपल्याकडं एवढं चांगले देवस्थान तीर्थक्षेत्र आहेत पण म्हणावं तसं आपण त्याचा प्रचार आणि प्रसार करू शकत नाही. शिर्डीसारखं ग्रामपंचायत आहे शिर्डी पण त्या ग्रामपंचायतीचं जर टुरिझमचं जर बघितलं तर सोलापुरात आज ग्रामदेवत सिद्धरामेश्वर आहेत अक्कलकोट स्वामी महाराज आहेत शेजारी आई तुळजाभवानी आहेत किंवा पंढरपूरचे विठूर आहेत. ह्या चारीचं संगम इथं असताना आपण आपलं टुरिझम हे राज्य लेवलवरती न करता राष्ट्रीय लेवलवरती जर केलं तर यातनं निश्चितच पर्यटन वाढून इथल्या लोकांना सुद्धा काम मिळेल करून याच्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. हो सर गरजेचं आहे. आज सोलापुरात किती पर्यटकांना आल्यानंतर आपल्या भुईकोट किल्ल्याविषयी माहिती आहे किंवा किती पर्यटक आल्यानंतर सिद्धेश्वर मंदिरला जाऊन दर्शन घेतातच. काही जण येतात एखाद्या दुसऱ्या अक्कलकोट किंवा तुळजापूर किंवा पंढरपूरला दर्शन घेतात निघून जातात. इथल्या लोकल बॉडीचं सुद्धा कर्तव्य की आल्यानंतर आमच्याकडे इतकं ग्रामदैवत आहे सिद्धरामेश्वरांचं आहे इतकं चांगला तिकडचा परिसर आहे गोल्डन मंदिर अमृतसरच्या त्या धर्तीवरती ते मंदिर आहे तर त्याचं ब्रँडिंग जर आपण केलं तर निश्चित लोक सर वेळ काढून दर्शनाला तिथं जातील आणि सोलापूरचं त्या ठिकाणी पर्यटनाला महत्त्व येईल. भुईकोट किल्ला सुद्धा ऐतिहासिक आहे आणि बघण्यासारखं आहे सर. म्हणजे आज तो चांगल्या स्थितीत आहे अनेक किल्ल्यांची पडझड झाली पाहतो परंतु किल्ल्याचा आतील भाग आजही सुस्थितीत आहे. त्या ठिकाणी व्यवस्थापन चांगलं झालं आणि माहिती देणारे जर तिथे गाईड्स वगैरे उपलब्ध राहिले तर पर्यटक निश्चित एखादा दिवस मुक्काम वाढवून ह्या सगळ्या गोष्टींना वेळ देतील आणि अशातनं आपोआपच चलन लोकांचं वाढणार आहे करून. कोणी सर तुम्ही मार्केटिंगचा मुद्दा उपस्थित केला आता एक महापालिकेची पण जबाबदारी आज आपल्याला वाटते का की सोलापूरचं मार्केटिंग आमच्या महापालिकेनेच केलं पाहिजे सगळ्यांना म्हणजे आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत याचं ब्रँडिंग होणं सातत्याने आमच्याकडे मुद्दे मांडले जातात पण ते होत नाही. महापालिकेची तर ती जबाबदारीच आहे सर पण आता लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही असेल व्यापारी असतील चेंबर ऑफ कॉमर्स असेल मीडिया असेल जिल्हा प्रशासन असेल ह्या प्रत्येकाने जर ब्रँडिंग केलं तर निश्चितच सोला पर्यटकांना उत्सुकता कुतूहल असेल की बाबा काय एवढ्या जाहिराती कशाची दिसतात हे नेमकं काय ठिकाण आहे आणि त्या उत्सुकतेपोटी लोक त्या ठिकाणी निश्चित भेट देतील. आज वर्ष दोन वर्षात आपण पाहिलंय की नळदुर्गचा किल्ला कशा पद्धतीने डेव्हलप होऊन आज लोकांचा कल त्या ठिकाणी झालाय किंवा अकलूजचं पर्यटन असेल ह्या अशा गोष्टी इतरांना आपण तसं फक्त तेवढं जतन केलंय जतन केलंय पण कुठल्या सुधारणा नाही आतून कुठल्याही सुधारणा नाही सर. किंवा 10 लाख सोलापूरकरांपैकी किती सोलापूरकरांनी किल्ला आतून पूर्ण जाऊन पाहिलेल्या समजलंय त्यातल्या काही लोकांनी फक्त बाहेरच्या बागेलाच भेट दिलेली आहे बाहेरचा बाग म्हणजेच किल्ला आहे असं अनेक लोकांचं समज होतो परंतु आतील जे काही मंदिरे असतील किंवा मशिदी वगैरे आतले जे काही भाग आहेत त्या सगळ्या गोष्टी खरोखरच पाहण्यासारख्या आहेत आणि अभ्यास करण्यासारख्या आहेत आणि त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. नाही पण ज्या ज्यावेळेला आपण सोलापूरचा सगळा एक सर्वांगीण विकास म्हणतो तेव्हा मूळ मुद्दा येतो तो आपला पायाभूत सुविधांवरती आणि आपण बघतो की पायाभूत सुविधांमध्ये सोलापुरात असमतोल पण आपल्याला दिसतोय तर असं वाटतं का की इथं ह्या पायाभूत सुविधा हीच मूळ अडचण आहे सोलापूरची की जिथं आपण साधा आपण म्हणू की पाणी प्रश्नच असेल आपल्या सोलापूरचा तर ज्या शहरामध्ये 4-5 दिवसाआड पाणी आपल्याला मिळू शकतं तर तिथं आपण ह्या बाकीच्या विकासाच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या किती परिणामकारक करू शकतो. आपण आता बोलल्यासारखं सर महापालिकेचे जे कर्तव्य पर्यटनाचे परंतु आपलं दुर्दैव आहे की आपली महापालिका अजूनही मूलभूत सुविधेमध्येच अडकलेली आहे. म्हणजे रस्ते ड्रेनेज लाईट पाणी हे याच्यातून आपण अजून बाहेरच पडत नाहीत हे करून आणि प्लॅनिंग पुढच्या 25 वर्षाचा जो व्हायला पाहिजे तो होत नाही. दुहेरी पाईपलाईन जी 2004 पासून आपण ऐकतोय ती आत्ता भविष्यात कदाचित 2 वर्षात पूर्णत्व असेल परंतु ही पूर्ण होताना पुढच्या 25 वर्षात
दिवसाची जी आपल्याला मागणी असणार आहे त्याचं आपण प्लॅनिंग करतोय का तर नाही, तर मुळात प्रश्न सुटतील असं मला वाटत नाही सर. एक योग्य नियोजन जर आपल्याकडनं लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडनं जर झालं आणि त्याचा इम्प्लिमेंटेशन जर वेळेत झाला तर निश्चितच मला वाटतं की सगळे प्रश्न मिटायला सुरुवात होतील. कुठं सर याच अनुषंगानं प्रश्न तुम्हाला विचारायचा की खरं तर आपल्याकडं आपण आयुक्त उपायुक्त सहाय्यक आयुक्त अशी जर पदं काढायला गेल्यानंतर हे आमचे अधिकारी 10 ते 11 या संख्येमध्ये येतात आणि इतके सगळे अधिकारी असूनसुद्धा आमच्याकडं कोणत्याही योजनेची प्रभावी अंमलबजावणी नाही किंवा विकास कामांच्या बाबतीमध्ये सुसूत्रता नाही, गोंधळाचं वातावरण दिसून येतं, हे असं का होतं म्हणजे अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही का महानगरपालिकेत? निश्चितच एवढे कधी नाही तर महापालिकेला इतके उपायुक्त सहाय्यक आयुक्त मिळाले, परंतु आपल्याला महापालिकेच्या याविषयी माहिती आहे की सध्या तिथं स्थानिक वर्सेस बाहेरचा असा एक जो छुपा वाद सुरू आहे त्यातनं थोडंसं ह्या सगळ्या अडचणी होतात. आपण स्मार्ट सिटीचं काम पाहतोय, स्मार्ट सिटी ही आमची वेगळीच कंपनी आहे याचा महापालिकेशी काही संबंध नाही असा एक जो भ्रम गोड गैरसमज आपल्या अधिकाऱ्यांनी करून घेतलेला आहे आणि त्यातनं ह्या सगळ्या चुका होत आहेत. म्हणजे लोकांना वाटतं की काल तुम्ही रस्ता केला आहे आणि आज येऊन लगेच दुसरी कुठल्या तरी महापालिकेची एजन्सी अथवा स्मार्ट सिटीचीच दुसरी कंपनी होऊन ती खोदाचं काम करते हे केवळ नियोजनात अभाव आहे म्हणूनच असं घडतंय. जर याच अनुषंगाने मला प्रश्न विचारायचा आहे की मुद्दा आता हा निघालेलाच आहे, स्मार्ट सिटीने आमचा अपेक्षा भंग केलाय का? कारण आम्ही एवढे म्हणजे कोट्यवधी रुपये या योजनेसाठी खर्ची पडत आहेत पण आज जर आपण साधे रस्ते पाहिले तर अतिशय दुरवस्था रस्त्यांची आत्ताच झालेली आहे. स्मार्ट सिटी होती सोलापुरात काय घडलं? स्मार्ट सिटी खरं तर खूप चांगली योजना आहे सर, परंतु सोलापुरात मी आत्ता म्हणल्यासारखं महापालिकेचा स्मार्ट सिटीचा कोऑर्डिनेशन होत नाही आहे म्हणून लोकांना याच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. परंतु स्मार्ट सिटीतनं काही चांगले प्रोजेक्टसुद्धा झालेले आहेत, जसे ॲडव्हेंचर पार्क असेल किंवा होम मैदानचं डेव्हलपमेंट असेल, स्ट्रीट बाजारचं असेल, ह्या सगळ्या चांगल्या आता दुहेरी पाईपलाईन आपल्याला स्मार्ट सिटीतनं होत आहे. आज बघतो की हरीबाई समोर जर आपण चित्र पाहायला गेल्यानंतर कामं अशा पद्धती आली कोट्यवधी रुपये खर्च झाले. मी आज तिथं पाणी जर तुंबून राहत असेल तुम्ही म्हणजे या स्मार्ट सिटी योजनेतनं सोलापुरातलं काय मिळालं? त्यावेळेस काम करताना महापालिकेच्या ज्या टेक्निकल माणसाला तिथं नेमायला पाहिजे होतं तसं न नेमता दुसऱ्या अधिकाऱ्यांना ती जबाबदारी झाल्यामुळं त्या तशा प्रॉब्लेम साहेब आलेले आहेत. हे करून जर त्या ज्या त्या व्यक्तीने त्या काम केलं, ड्रेनेजचं ज्याला कळतं त्याला ड्रेनेजची जबाबदारी द्या, ज्याला पाण्याचं स्किल आहे त्याला पाण्याची जबाबदारी द्या, ज्याला रस्त्याचं स्किल आहे त्याला रस्त्याची जबाबदारी द्या, अशा गोष्टी जर झाल्या तर निश्चितच अशा प्रॉब्लेम्स इथून पुढं तरी येणार नाहीत. म्हणजे अजूनही स्मार्ट सिटीला काम करण्यासारखं अजून सोलापुरात खूप स्कोप चांगला आहे. WESL माध्यमातून शहरात सगळे LED जे त्यांनी बदलेले आहेत, मला वाटतं अगदी आपण डफरीन चौक जरी विचार केला तर जो चौक मोठा म्हणजे त्याला अगदी रुंद होता हा तर तो आज अरुंद होऊन बसला ज्यासाठी तुम्ही सुद्धा आवाज उठवलेला होता त्यावेळेला. एखाद्या अधिकाऱ्याची हटवादी भूमिका की रस्ते लहान झाले पाहिजे आणि लोकांना चालण्यासाठी फुटपाथ मोठे झाले पाहिजे म्हणून त्यांनी फुटपाथ मोठे केले, ज्याचा वापर होत नाही सोलापुरात करून. आणि डफरीन सारख्या एवढ्या गर्दीच्या ठिकाणी चौकांमध्ये त्यांनी सीट आउट केलेलं आहे. म्हणजे सोलापुरात धुळीचं प्रमाण इतकं असताना त्या गर्दीच्या ठिकाणी कोणी का बसेल आणि तिथं संध्याकाळची वेळ तो घालवेल? म्हणजे कुठल्याही प्रकारचं नियोजन किंवा प्रॅक्टिकल त्या ठिकाणचा अनुभव न घेता असे निर्णय घेतल्यामुळे तो प्रॉब्लेम झालेला आहे. ती मनमानी झाली का स्मार्ट सिटीच्या बाबतीमध्ये? त्या कंपनीची मनमानी सध्या सोलापुरात सुरू आहे का? थोडीफार नगरसेवकांना खरंच त्याचं गांभीर्य नव्हतं की नगरसेवकांनी फारसं काही या गोष्टींकडे लक्ष दिलं गेलं नाही? मी सांगितलं भूमिका नगरसेवकांनी निभावली पाहिजे असं बिंबवलं गेलं की स्मार्ट सिटी ही स्वतंत्र प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, नगरसेवकांना त्यात अधिकार नाही आहेत, त्याची बॉडी वेगळी आहे, त्याचे डायरेक्टर्स वेगळे आहेत, ते त्याचा निर्णय घेतात, अशा संभ्रमामुळं सुरुवातीला त्या चुकी झालेल्या आहेत. परंतु आता आपण पाहतोय की त्या त्या भागातले नगरसेवक आक्रमक होत आहेत. काम झाल्यानंतर ज्यावेळेस लोकांना कळतंय अरे इथं पाणी थांबतोय, माझं ड्रेनेजचं पाणी पास होत नाही, माझे वॉटर कनेक्शनचे प्रॉब्लेम झालेत, मग त्यावेळेस आवाज उठवल्यामुळं आता कुठेतरी त्यात थोडासा बदल होताना दिसत आहे. अजूनही मी असं म्हणतोय की स्मार्ट सिटीने संबंधित नगरसेवक आणि त्या संबंधित प्रभागाच्या जेईशी जो लोकल अधिकारी असतो त्यांच्याशी जर कोऑर्डिनेशन ठेवलं तर रस्ते पुन्हा खोदण्याचे प्रमाण होणार नाही. देवेंद्र गोडे सर, तुम्हाला आता म्हणजे प्रश्न विचारायचा की ज्या मुद्द्यावरती आपण एक चर्चा करत होतो म्हणजे तो म्हणजे तुमचा प्रभाग मॉडेल प्रभाग म्हणून समोर येतोय, देवेंद्र कोठे यांना जमवू शकतं, इतरांनाही जमण्यासारखं आहे का? आपण प्रयत्न प्रामाणिक करून जर पॉझिटिव्हली जर ठेवलं तर सगळ्या गोष्टीचे आपल्याला प्रश्न सुट कोणती मेहनत घ्यावी लागली तुम्हाला आणि
हे पाठपुरावा खूप महत्त्वाचा आहे, तुम्हाला जमतं ते इतरांना सुद्धा शक्य आहे. हो सर, शक्य आहे सगळ्यांना, हे करून पाठपुरावा महत्त्वाचा आहे, नियोजन महत्त्वाचं आहे. मी आता ज्याप्रमाणे सांगितलं की मी 2012 साली निवडून आलो, त्यावेळेस मागच्या 20-25 वर्षाचा बॅकलॉग मला त्या ठिकाणी डेव्हलपमेंट. बाकी लोक आणि लोकप्रतिनिधींचं असं सरळपणे म्हणणं असतं ते कोठे त्यांना जमतं, तसं नाही सर. निधीचा योग्य वापर झाला, निधीचा योग्य वापर झाला तर कमी पैशामध्ये चांगलं काम होतं. मी माझ्या प्रभागामध्ये रस्ते करून पुन्हा खोदायचे काम केले नाहीत. प्राथमिक निवडून आल्यानंतर पहिला 20-25 वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी पाण्याचं काम पहिला घेतलं, ट्रेनेजचं काम पहिला घेतलं, मग त्यानंतर रस्त्याला हात घातला. त्यामुळं पैशाचा विनियोग झाला नाही, काम प्लॅनिंग नाही झाल्यामुळं थोडासा 2-3 वर्ष लोकांना त्रास झाला. पण काम खोदाय रस्ता खोदायच्या पूर्वी आम्ही लोकांना सांगायचो की असं प्लॅनिंग आहे, 3 वर्षात कॉलनीतल्या टप्प्याटप्प्याने हे सगळे कामं प्रत्येक बजेटला आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. पण हे काम झाल्यानंतर पुढच्या 10-15 वर्ष तुम्हाला खोदायची आवश्यकता लागणार नाही. आणि आज माझा जो जुना प्रभागवार आहे तो खऱ्या अर्थाने तसा परिपूर्ण झालेला आहे की तिथं ड्रेनेज लाईन पण झालेली आहे, वॉटर लाईन पण झालेली आहे, आणि अंतर्गत व मेन रोडसुद्धा झालेले आहेत. हे करून त्यामुळे डेव्हलपमेंट दिसून यायला लागली. करून बजेट खरं तर आपल्याकडे बजेटची फार मोठी ओरड आहे की जो निधीच नगरसेवकांना मिळाला नाही. आपल्याकडे आपण बघतो की अंदाजपत्रकच आपले मांडली गेली नाहीयेत. कदाचित ते मांडली गेली असतं आणखीन हा विकास झाला असता का? अजून जास्त प्रमाणामध्ये आणखीन काय नियोजन झालं असतं का? निश्चितच सर, लोक आपल्याला टॅक्स कशासाठी भरतायत तर रस्ते, ड्रेनेज, लाईट, पाणी, स्वच्छता, आरोग्य ह्या सगळ्या गोष्टीसाठी. तर आपण महापालिकेने त्याला प्राधान्य देऊन जास्तीत जास्त बजेट डेव्हलपमेंटला दिलं पाहिजे. दुर्दैवाने सोलापूर महापालिकेचा 1 रुपयातले जवळपास 60-70 पैसे आज पगारी असतील किंवा इतर मेंटेनन्सच्या खर्चावरतीच जातात. डेव्हलपमेंटवरती आपण 25-30 पैसेच फक्त खर्च करतोय. येणाऱ्या काळात तरी किमान आपण लोकांना जास्तीत जास्त डेव्हलपमेंटसाठी फंड दिला तर लोक टॅक्स चुकवण्याच्या भानगडीत पडणार नाहीत. पैसे भरल्यानंतर माझ्या भागात विकास होतोय याची विश्वास ज्यावेळेस लोकांना मिळेल तर उत्पन्नसुद्धा वाढायला सुरुवात होईल. स्टँडिंगला आपल्याकडे चेअरमॅनच मिळाला नाही 3-4 वर्ष, त्याचा एक परिणाम काय झाला? म्हणजे शेवटी तांत्रिकदृष्ट्या असं म्हणलं जातं की आमच्या विकास कामांवरती काही परिणाम झाला नाही असं म्हणलं जातं, पण एक नगरसेवक म्हणून तुमचं मत यावत काय? बजेटला जो विलंब झाला त्यामुळं कामं प्रत्यक्षात जागेवरती याला उशीर झालेला आहे. करून 17 सालीचा निधी दिला गेला, 18 तर बजेटच दिलं गेलं नाही, 19 निधी, 20 बजेट झालं आहे करून, आणि नंतर लॉकडाऊन नंतर 20 सालचे कामं आत्ता जागेवरती होत आहेत. हा जो मधला गॅप पडला हा शहराचा झालेला नुकसान असं आहे. वेळोवेळी जर त्या गोष्टी बजेट झाल्या असत्या तर कामं वेळेत झाली असते. आम्ही सभागृहात सुद्धा अनेक वेळा बोललो आहे की गुढेवर साहेब असताना त्यांनी जे 45 दिवसाचं डेडलाईन दिलं होतं, म्हणजे नगरसेवकांचं पत्र आल्यानंतर 45 दिवसाच्या आत सगळी प्रक्रिया, मग इस्टिमेट करणं असेल, टेंडर असेल, त्याला मान्यता असेल, वर्क ऑर्डर असेल, आणि प्रत्यक्षात जागेवरती काम सुरू होणं, ही सगळी कामं 45 दिवसात त्यांनी सुरू करून दाखवली होती. त्याचं आदर्श इतर आयुक्तांनी सुद्धा घेऊन किंवा इतर प्रशासनांनी घेऊन आताही करणं गरजेचं आहे सर. आणखीन एक महत्त्वाचा भाग येतो की प्रशासनाचं लोकप्रतिनिधींना सहकार्य. म्हणजे आपण बघतो की सोलापूर महानगरपालिकेमध्ये दुर्दैवी प्रकार घडला की उपमहापौरांना अधिकाऱ्यांनी काहीतरी, म्हणजे अधिकाऱ्यांनाच त्या अर्वाच्या भाषेत बोलले अशी देखील एक त्यांची वेळ आलेली होती. तर अधिकाऱ्यांचं सहकार्य नगरसेवकांना लाभतं का याच्यामध्ये? प्रशासनाचं एक सहकार्य म्हणजे जेव्हा तुमची, आज आपण बघतो की तुमचं मॉडेल जरी वॉर्ड म्हटला तर याच्यामध्ये मग अधिकाऱ्यांचं सहकार्य कशा पद्धतीनं पाहिलं? सगळ्याच अधिकाऱ्यांकडनं मिळत नाही असं नाही साहेब. अनेक अधिकाऱ्यांचं जर आपलं प्रेझेंटेशन चांगले असेल, आपली बाजू जर आपण चांगली मांडली तर अधिकारीसुद्धा एक पाऊल पुढे होऊन आपल्याला सहकार्य करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातनं निश्चितच आपली कामं लवकर मार्गी लागतात. राजकारणाबरोबर समाजकारण आणि समाजकारणाचं एक मोठं योगदान असे एक देवेंद्र कोठे नगरसेवक यांची आजपर्यंत ओळख राहिलेली आहे. आणि यामध्ये आपण जी चर्चा करतो त्यामध्ये एक महत्त्वाचा आणखीन एक भाग राहिला होता, तो म्हणजे कोरोना काळात जे त्यांनी आपण पाहिले की त्यांचं जे हॉटेल जे दिलेलं होतं कोरोना काळात प्रशासनाचे, आमचे मग डॉक्टर्स असतील किंवा अन्य अधिकारी वर्गांच्यासाठी त्यांनी आपलं एक हॉटेल उपलब्ध करून दिलेलं होतं. आणि त्याचबरोबर एक कोरोनाशी लढताना एक मोठं योगदान नगरसेवक म्हणून त्यांनी दिलं. सुरुवातीला तर एक असा आपल्याकडे भाग झाला होता की आमचे आयुक्तच म्हणालेले होते की कोरोनाची जबाबदारी, ते काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करायची ती आमची जबाबदारी आहे, कोणीही घराबाहेर पडायचं नाही, आणि नगरसेवकांनी तर कोणतीच भूमिका बजवायची नाही असा एकंदरीत प्रसंग आलेला होता. आणि त्यामध्ये देवेंद्र कोठे यांनी एक आवाज उठवला, त्या भूमिकेला त्यांनी विरोध केला होता. आणि त्याच्यानंतर लोकप्रतिनिधींचा सहभाग वाढला आणि कोरोनाशी आपला लढा चालू राहिला होता, त्यामध्ये देखील देवेंद्र कोठे यांचं योगदान होतं. तो प्रसंग काय होता की तुम्ही अगदी आयुक्तांविरुद्धच तुम्ही बोललात की आयुक्तांचं जे बोलणं आहे ते अत्यंत चुकीचं आहे,
मार्च 2020 जी कोरोनाची पहिली लाट आली ती अत्यंत भयानक लाट होती, म्हणजे त्यावेळेस लोकांमध्ये भीती इतकी होती, संभ्रम इतका होता की एप्रिल महिन्यात आपल्याकडं पहिला पेशंट ज्यावेळेस 5-6 पेट्यात निघाला, 5 किलोमीटरचा परिसर प्रशासनाने सील केला होता, आणि कोरोनावरती उपचार काय करायचे आहेत, त्याच्यावरती उपाययोजना काय आहेत याबाबत वैद्यकीय क्षेत्रातले लोक असतील किंवा सामान्य लोकांमध्ये सुद्धा संभ्रम होतं. आणि अशा वेळेस प्रत्येकाला महापालिकेने काय सॅनिटायझर फवारणी वगैरे जे उपक्रम घेतलेला होता त्यामुळं लोक भयभीत होऊन लोकप्रतिनिधींना फोन करायची की त्या पेशंटच्या संपर्कात आमच्या भागातील अमुक व्यक्ती आलेली आहे तर तुम्ही आमचा परिसर सील फवारणी वगैरे करून घ्यावा. आणि त्या अनुषंगाने महापालिकेच्या प्रशासनाला आम्ही कळवलं की अमुक अमुक पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातली व्यक्ती या ठिकाणी माझ्या प्रभागात राहत आहे आणि तिथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे की त्यांचा संपर्क आला आहे तर तुम्ही हा भाग फवारणी करून घ्यावा. त्यावेळेस प्रशासनाने सांगितलं की तुम्ही ह्याविषयी आयुक्तांना बोला. मग त्यानंतर आयुक्तांशी संवाद होताना त्यांचं स्लिप ऑफ टंग झालं, ते म्हणाले की तुम्ही लोकप्रतिनिधींना सहभाग घ्यायचा नाही आहे, तुम्हाला तसे अधिकार नाही आहेत, आपत्ती कायदा लागू झालेला आहे, तुमचे अधिकार काढून घेतले आहेत. आमचं म्हणणं तेच होतं की हा काळ कसोटीचा आहे, संकटाचा आहे, महामारीचा आहे, लोक अधिकाऱ्यांपेक्षा लोकप्रतिनिधींना पहिला फोन करतील, लोकप्रतिनिधींच्या घरी पहिला जातील मदत मागायला, आणि लोकांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणं एक लोकप्रतिनिधी म्हणून आमचं कर्तव्य आहे. आमची तुम्हाला मागणी आहे की तुम्ही हा सगळा परिसर फवारणी वगैरे करून द्यावं आणि त्याच्यातनं तो आमची त्यावेळेस वादविवाद झाला होता आणि नंतरनं ती चूक त्यांनी मान्य केली की लोक सहभागाशिवाय. मला वाटतं त्या वादानंतरच खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी बाहेर पडले आणि आयुक्त देखील थोडेसे मागे सरकले आणि त्यांना त्यावेळेस राज्य सरकारकडनं सूचना सुद्धा आल्या की अशा पद्धतीने आपण चुकीची भूमिका न घेता या उलट सर्वच नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी मग आमदार असतील खासदार असतील ह्यांना विश्वासात घेऊन तुम्ही कोरोनाच्या महामारीत काम करावं म्हणून आणि त्यातनंच लोकसहभाग लोकचळवळ वाढीला लागला. याजोरा जे हॉटेल उपलब्ध करून दिलेलं होतं तुम्ही आणि त्यानंतर जे कोरोनासाठी म्हणून जे काम झालं तर त्याचा एक अनुभव कसा राहिला? हॉटेल उपलब्ध करून देण्याचं कारण म्हणजे पहिल्या लाटेत आपण बघत होतो भीती इतकी होती की जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स त्यावेळेस मला वाटतं कोविडवरती काम करत नव्हते, हॉस्पिटल त्यातून होत नव्हते फक्त सिव्हिल वगैरे जे गव्हर्नमेंटचे जे हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी कोविडचं ट्रीटमेंट दिली द्यायची, पोलीस प्रशासन ऑनफील्ड काम करायचं आणि महापालिका ऑनफील्ड काम करायची, बाकी तर पूर्ण कडक लॉकडाऊनमध्ये होतं. परंतु ह्या कर्मचाऱ्यांना तिकडं त्यांच्या भागातील लोक घरी राहायला येऊ द्यायचे नाही की तुम्ही कोरोनाची ड्युटी करताय आणि तुमच्यामुळे आमच्या अपार्टमेंटमध्ये किंवा सोसायटीमध्ये कोरोनाचा प्रसार होऊ शकतो म्हणून हे लोकांना प्रॉब्लेम होता, काम करायची इच्छा होती पण अडचणी होत्या. आणि त्यावेळेस मला रतन टाटा यांच्याकडनं प्रेरणा मिळाली, त्यांनी जे त्यांचे ताज हॉटेल्स लोकांसाठी उपलब्ध करून दिले होते आणि त्यांचा आदर्श मी डोळ्यासमोर ठेवून जिल्हाधिकाऱ्यांना 17 एप्रिलला पत्र दिलं की माझं पूर्ण 55 रूमचं हॉटेल तुम्ही ताब्यात घेऊन कोविडमध्ये काम करणारे डॉक्टर असतील, तिथला वैद्यकीय स्टाफ असेल, पोलीस प्रशासन असेल, महापालिका प्रशासन असेल, जे ऑनफील्ड कोरोनाच्या ड्युटीचे काम करतात त्यांना तुम्ही मोफत उपलब्ध करून द्यावे. आणि जिल्हाधिकारी साहेबांना ती 27 एप्रिल रोजी मान्य केली आणि तिथून 3 महिने पूर्ण 55 रूम हे सिव्हिल हॉस्पिटल असेल, ESI असेल ह्या हॉस्पिटलसाठी उपलब्ध होतं, शहरातील इतरही काही वैद्यकीय टीम त्या ठिकाणी राहायला होती, पूर्णपणे मोफत आम्ही त्यांची सेवा केलेली आहे. करून गुडसाहेब एक नगरसेवक म्हणून एक प्रभावी असं तुमचं काम आहेच आहे आणि सामाजिक कार्यामध्ये आपण पाहतो की खरं तर तुमची सुरुवात सगळी सामाजिक कार्यापासून झाली आणि नगरसेवक झाल्यानंतर तर मला वाटतं की आणखीन या सामाजिक कार्यामध्ये गती आली. आत्मतृप्ती योजना असेल किंवा स्वर्गीय राजेश अण्णा कोठे गणेशोत्सव मंडळ या माध्यमातून शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून कार्य करता करता एक पुढचा एक माणूस कशा पद्धतीचा आहे की आणखीन या समाजासाठी हे कार्य करायचं आहे असं एक डोळ्यासमोर काही उद्देश आत्ताच्या घडीला आहे. जे काही समाजातल्या त्या त्या वेळेनुसारच्या गरजा हे तर हे सगळे टप्पे पार पडतात पण पुढे चालून आणखीन काही सामाजिक कार्य मी आता सांगितलं सुरुवातीच्या काळात रोजगारात काम केलं, नंतर महिलांसाठी काम केलं, आता निराधारांसाठी काम केलं, तसं भविष्य काळात अजून ज्या ज्या परिस्थिती माझ्या डोळ्यासमोर येतील किंवा आपल्यासारख्यांच्या सहवासातनं त्या माझ्या लक्षात येतील त्याच्यावरती अगदी तन मन धनाने प्रामाणिकपणे मी काम करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मग तो कुठल्याही क्षेत्राशी निगडीत विषय असो जे आपल्याला शक्य होईल जे आपण करू शकतो ते करण्यासाठी आपण सर प्रयत्न करणार, त्याला कुठल्याही गोष्टीची चौकट किंवा मर्यादा नसणार आहे. ते करून परिस्थिती कशी असेल त्या परिस्थितीमध्ये लोकांना दिलास देण्याचं काम आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपण निश्चित करत राहू अशी ग्वाही नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी या ठिकाणी दिली. खरं तर राजकारणातून मिळालेली संधी
समाजकारणासाठी लावणारे नगरसेवक देवेंद्र कोठे यांना आज आपण आपल्या खुली चर्चा कार्यक्रमाच्या माध्यमातून संवादासाठी बोलवलेलं होतं. सामाजिक कार्य करत असताना कशा प्रकारचं एक आव्हानात्मक एक परिस्थिती असते आणि याचबरोबर मग शेवटी नगरसेवक आणि मग त्याच्याबरोबरचं सामाजिक कार्य ही सुद्धा सांगड कशा पद्धतीने ते घालतायत आणि हे सगळं करत असताना सोलापूर शहरातली जी आमची महानगरपालिका आहे तर आज त्या महानगरपालिकेत सुद्धा काय काय कर्तव्य आहे अधिकारी आणि त्याचबरोबर आमचे लोकप्रतिनिधी यांचा एक समन्वय कशा पद्धतीनं आहे यावर सुद्धा सविस्तराशी त्यांनी चर्चा खुली चर्चा या माध्यमातून त्यांनी केली. एक विनंतीला मान देऊन ते आज या ठिकाणी आले आणि सविस्तराचा संवाद आमच्या दर्शकाशी साधला. त्याबद्दल इन सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीनं मी देवेंद्र कोठे नगरसेवक यांचे मनपूर्वक असे आभार मानतो. धन्यवाद.